दीक्षाभूमीवर सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण नागपूरमधून पाहतो आहोत दीक्षाभूमीतून. आज दीक्षाभूमीवरही हजारो आंबेडकरी अनुयायी हजेरी लावतात, बाबासाहेबांना अभिवादन करतात. नाना पटोले यांच्याबरोबर सुनील केदार सुद्धा दिसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज चार ठिकाणांना अत्यंत महत्त्व आहे. जन्मस्थान असलेलं महू बौद्ध धम्म दीक्षास्थळ असलेलं दीक्षाभूमी नागपूर, तसंच त्यांचं समाधीस्थळ असलेलं मुंबईतील चैत्यभूमी, अशा तीन महत्त्वाच्या ठिकाणी अनेक स्थानिक येत असतात. केवळ त्याच भागातून नव्हे तर अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जसं जमेल तसं अनुयायी या ठिकाणी येतात आणि बाबासाहेबांना अभिवादन करतात. सह्याद्रीची उंची म्हणजे